नाही, मी आजारी नव्हतो, मी आजारी पडत नाही, मी त्या दिवशी पण सांगितलं मी आजारी पाडतो. त्यामुळं मला वाटतं की त्यांनी थोडी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे जरा. आज आमच्यामध्ये थोडेफार मनभेद झालेले आहेत, परंतु मतभेद असले पाहिजेत. मतभेद असेल तर ते जिवंतपणाचं लक्षण असतं, आणि मतभेद आहेत, अजून मनभेद काही कुणाचे झालेले नाही आहेत. नाही, मी पक्ष कार्यालयात जात नाही, कारण मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की थोडं मला जो पहिल्या दिवशी जो कार्यक्रम झाला तो मला खटकला. किंवा लोकांनाच असेल किंवा इतरांना असं का वाटतंय की तात्या मनसेमध्ये अस्वस्थ आहेत आणि सोडून जातील, आणि तुम्हाला मग सतत सांगावं लागतंय नाही मी इथेच आहे. मी अस्वस्थ नाहीये, मी फक्त शांत आहे, कारण गेली वर्ष 13-14 महिने मी जरा दमलोय, त्यामुळं माझी थोडी धावपळ जास्त झाली. मी पक्षनेता होतो 4 वर्ष, पक्षाची आंदोलनं तुम्ही लोकांनी सर्व माझी सभागृहामध्ये पाहिलेली आहेत. गेली वर्षभर मी शहरामध्ये सुद्धा 13 महिन्यामध्ये शहराचं कार्यालय असेल, शहरातली बांधणी असेल, अगदी शाखा अध्यक्षापासून तर कोर कमिटीपर्यंत या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे सहभागी होतो. त्यामुळे थोडा मी कुटुंबापासून, माझ्या व्यवसायापासून, मी एक व्यावसायिक पण आहे, त्यामुळे व्यवसाय कुटुंब या सगळ्या गोष्टींपासून मी दुरावलो होतो. दौऱ्यामध्ये पहिले 2 दिवस दिसले ना होतो ना, पहिले दिवशीच फक्त मी नव्हतो, कारण मला थोडं उशिरा माझ्याकडे निरोप आला होता. आम्ही त्या दिवशी पहिल्या दिवशी बाहेर होतो, पण मला पोहोचण्यासाठी 5 ते 10 मिनिटं उशीर झाला आणि मी जागेवरती पोहोचलो. पण वडूला इथं नाही म्हणून वडूला गेलो. तुम्ही त्या दिवशी तुमची राज ठाकरेंची तुमची भेट झाली का? तुम्ही त्या ताफ्यात का नव्हतात? म्हणजे हे जर नियोजन आधीपासून होतं, हे माध्यमांमध्ये होतं, मग ते तुम्हाला, तुम्ही म्हटलं मला माहित नव्हतं. मी नेमका त्या दिवशी माझ्या फॅमिली बरोबर मी थोडं बाहेर होतो. मला रात्री जवळजवळ 10:45 बाबू वागसकरांचा फोन आला, आणि त्यांनी 10:45 मला सांगितलं की असं असं उद्याचं नियोजन आहे. मी त्यांना लगेच त्याच वेळेस सांगितलं की माझं उद्या येण्याचं नियोजन नाही आहे, पण मी सकाळी साहेबांच्या घरी येतो, पण मला यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे मी जागेवरती फक्त 10 मिनिटं मला उशीर झाला, मी जागेवरती पोहोचलो. अजून एक विसंगती आढळली, बाबू वागसकर म्हणाले की वसंत मोरे आजारी आहेत, झोपून आहेत. नाही, मी त्यावेळी होता नाही, मी आजारी नव्हतो, मी आजारी पडत नाही, मी त्या दिवशी पण सांगितलं मी आजारी पाडतो. त्यामुळं मला वाटतं की त्यांनी थोडी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे जरा, की त्यांना थोडे ते कोरेगाव पार्क भागामधनं काम करतात, त्यामुळे थोडं त्यांचं बोलणं झालं होतं. तुम्ही त्यांना निरोप दिला होता, मग तरी सुद्धा तुमच्या आजारपणाचं कारण का पुढे आलं? नाही, मला पण ते कळलं नाही, कारण त्यांनी, मी तुमच्या चॅनलवरतीच ते पाहिले की ते थोडं हसून काहीतरी बोलले की ते आजारी आहेत, त्यांना उठता येत नाही आहे, म्हणून मी तिथं वडूला गेलो होतो की मी आजारी वगैरे काही नाही आहे, मी 2 टाइम व्यायाम करणारा माणूस आहे, त्यामुळे मी आजारी पडत नाही कधी. अजूनही तुम्हाला असं वाटतं की पक्षांतर्गत तुमच्या विरोधातल्या कुरघोडी या सुरू आहेत? पक्षांतर्गत कुरघोडी ह्या त्याच वेळेस चालू असतात ज्यावेळेस पक्ष मोठा होतो, आणि मला वाटतं की आज आमच्यामध्ये थोडेफार मनभेद झालेले आहेत, परंतु मतभेद असले पाहिजेत. मतभेद असेल तर ते जिवंतपणाचं लक्षण असतं, आणि मतभेद आहेत, अजून मनभेद काही कुणाचे झालेले नाही आहेत, ते पुढे पाहू. नाही, मी पक्ष कार्यालयात जात नाही, कारण मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की थोडं मला जो पहिल्या दिवशी जो कार्यक्रम झाला तो मला खटकला, फटाकडे वाजवण्याचा, किंवा त्या ठिकाणी जी मिरवणूक काढण्यात आली, जे पेढे वाटण्यात आले, मला असं वाटतं की जे संपर्क कार्यालय मी स्वतः त्या ठिकाणी थांबून माननीय राजसाहेबांसाठी मी त्या ठिकाणी एक स्पेशल रूम तयार केली, आणि त्या ठिकाणी जे काही झालं तर मला तिथं गेल्यानंतर ना थोडं माझं मन मला साथ देत नाही, आणि मी थोडा पहिल्यापासून भावनिक आहे की माझं ते ऑफिसबरोबर अतिशय चांगलं बाउंडिंग होतं. एक एक खेळा मारत असताना मी त्या ठिकाणी उभा होतो, आणि त्याच्यानंतर ना तिकडं जो काही प्रकार घडला तो प्रकार नको व्हायला होता, तो त्यामुळं मला तिकडं जाऊशी वाटत नाही.